पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संतोष चौधरी राष्ट्रीय संस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूर तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे। यावेळी पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविले जातात। रक्तदान शिबीर वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम यांवर भर दिला जातो। या ठिकाणी अध्यक्ष पोलीस मित्र संघटना यांच्या आदेशाने राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत आणि सुनील पाटील यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली शिंगे येथील सुनील चिंचुर्डे यांची गंगापूर तालुका अध्यक्षपदी तर शांतीलाल पल्लारे यांची निरीक्षकपदी निवड करण्यात आली। यावेळी गणेश साळुंखे यांची गंगापूर तालुका संपर्क प्रमुख आणि सुनील जाधव यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। जिल्हा प्रमुख अशोक वरकड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेश निकम, कैलास गाडेकर, बबिता सोनवणे, धरमसिंग बिमरोट, सुभाष गायकवाड, प्रीती मेरे, काकासाहेब गव्हाणे, बापू सोमवसे, बाबा शेख, अनिल खाजेकर, राहुल थोरात, प्रकाश सोनवणे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज रोजी सर्वसामान्य माणसं अन्याय जरी झाला तरी पोलीस स्टेशनला जात नाही, त्यासाठी आम्ही पोलीस मित्र संघटनेचा उद्देशच असा आहे की पोलीस आणि नागरिकांचा समन्वय साधणे आणि सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी ही एकमेव अशा प्रकारची महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर भारतभर या संघटनेचं काम चालू आहे। आणि मागील काही काळामध्ये आम्ही अनेक त्या ठिकाणी सांस्कृतिक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवलेले, रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल किंवा सामाजिक उपक्रमामध्ये सदैव अशा प्रकारची संघटन त्या ठिकाणी सक्रिय असते। प्रतिनिधी रमेश नेटके, एनटीव्ही न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।